मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अशोक सराफ यांच्याशी फोनवर बोलून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तसंच विविध छटांचं दर्शन अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून घडवलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर स्वतः अशोक सराफ आहेत, आपण त्यांच्याशी यावर बोलूया. अशोक सराफजी, आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, काय सध्या प्रतिक्रिया आणि सर्वात प्रथम अभिनंदन? धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता हा महाराष्ट्र पुरस्कार आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं मी समजतो आणि तो जाहीर झालाय म्हणजे मला कुठेतरी एका मोठ्या स्थानावर नेऊन बसवलं याबद्दल मला खरोखरच आनंद होतोय. म्हणजे इतकी वर्ष, म्हणजे 50 वर्ष म्हणजे इंडस्ट्रीतली ही जी माझी सत्कारणी लागली असं मला वाटतंय निश्चितपणे. फार आनंदाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. नक्की, आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री शिंदे तुमच्याशी बोलले असं समजत आहे, काय बोलले मुख्यमंत्री तुमच्याशी? ते बोलले, त्यांनी तेच सांगितलं मला की तुम्हाला महाराष्ट्र भूषण मिळणार आहे. बरं, त्यांनी अभिनंदनही केलं तुमचं? केलं ना, म्हणजे काय. नक्की, झी 24 तास कडून सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. पण त्याचबरोबर आम्हाला आणखीन ऐकायला आवडेल की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ही बातमी दिली, तेव्हा तुमच्या नेमक्या काय भावना होत्या? म्हणजे तेच ना, हेच मी म्हणतो ना, म्हणजे मला इतकं वाटलं की म्हणजे कुठेतरी रजिस्टर केलं माझं सर्व आतापर्यंत कार्य, याचा मला अतिशय आनंद झाला. म्हणजे कुठे कुठल्या तरी दरबारी रुजू होते ना आपली कामगिरी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नाही का? मुनगंटीवारांनी सुद्धा मला अभिनंदन केलं. अशोक सराफजी, आतापर्यंत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या बरोबर म्हणजे पु ल देशपांडे असेल, लता मंगेशकर असेल, आता तुम्ही त्यांच्या रांगेत जाऊन बसला आहात कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो आहे. यावेळी कुणाकुणाची आठवण येते, काय भावना आहेत नेमक्या? एवढी मोठी गोष्ट ही, या दिग्गजांच्या लाईनीत बसवावं नेऊन, म्हणजे मला असं म्हणजे काय बोलावं तेच मला समजत नाही असं झालेलं आहे माझं. काल कुठे लताबाई कुठे देशपांडे, पु ल देशपांडे कुठं, यांच्या लाईनीत मला त्यांनी लोकांनी, सगळ्या लोकांनी आणि शेवटी गव्हर्नमेंटने हे कन्सिडर करावं, हे फार मोठी छान आहे गोष्ट. अशोक सराफजी, खरं म्हणजे तुम्हाला आता जाहीर होतो आहे हा पुरस्कार, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या चाहत्यांची ही अपेक्षा होती, चाहत्यांची ही मागणी होती की अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात यावा, कारण अभिनयातला ते खरोखरच महाराष्ट्र भूषण असे आहेत. या क्षणी जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुम्ही तुमच्या भावना तर सांगितल्याच आहेत, पण या क्षणी आता तुम्हाला कुणाची खास अशी आठवण येते आहे तुमच्या सहकार्यांपैकी किंवा आणखीन काही? सहकार्य मला प्रत्येक सहकार्याची आठवण, कारण काय असतं माहितीये, ही वाटणार असते ना ती नाही केली एकट्याची होत नसते. कारण काय असं, कोण साथीला तुमच्या बरोबर कोणी असेल तर तुम्ही तुम्हाला मदत करत असतो ना, तुमची वाटचाल व्हायला कुठलाही, तर मला जेवढ्या जेवढ्या लोकांनी याच्यासाठी मला मदत केली आहे सगळ्यांची मला आठवण होते, मग तो कोणी का असे ना. हा, महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांना. तर हे काय असतात, कुठलंही हे असं यश हे एकट्याने मिळत नसतं, म्हणजे आमच्या ह्याच्यात तरी. अशोक सराफजी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन, केवळ झी 24 तास कडूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राकडून तुमचं अभिनंदन आणि सगळ्या महाराष्ट्रासाठी तुमच्या बरोबरच ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. खूप खूप धन्यवाद झी 24 तास कडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल. लिहिणारे आणि सतत तुम्हाला तरोताजे ठेवणारे